मंत्र्यांनी मोठ्या युपीएससीची परीक्षेची सुद्धा तयारी केलेली आहे आणि ज्या लोकांनी युपीएससीच्या परीक्षा दिलेल्या आहेत मराठा समाजकडून त्यांना अजून नियुक्त्या दिलेल्या नाही त्याकरता उपोषण अहमद मैदानावर सुरू आहे आणि आपल्या साष्टू पिंपळगावला सुरू आहे. तर याकडे हे सरकार अतिशय याच्या प्रमाणात पाहत आहे सगळं म्हणजे माणुसकी शून्य पद्धतीनं पाहणं सध्या सुरू आहे. निर्दयीपणाने या सगळ्याकडे पाहत आहे आणि म्हणून ज्या मंत्री भरतीची प्रक्रिया सुरू करताय त्या मंत्र्यांच्या विरोधामध्ये 7 तारखेपासून आम्ही मराठा समाजाचा मंत्री आणि सरकारच्या विरोधात येऊया आम्ही पुकारलेला आहे आणि त्याची सुरुवात 7 फेब्रुवारीला राजेश टोपे यांच्यापासून जिल्ह्यापासून आम्ही करणार आहोत. नंतर नांदेडला करणार आहे, नंतर नागपूरला करणार आहे, नंतर मुंबईला करणार आहोत आणि नंतर बारामतीला करणार आहोत. आणखी मग पुढचे कधी कुठं कुठं करायचे ते नंतर ठरवलं जाईल. परंतु हे मराठा समाजाच्याच मुलांचं आयुष्य कसे धुळीला मिळवायला लागलेले आहे आणि मराठा समाजाला उघडून सुरू कसे सुरू नोकर भरती आणि शिक्षण कसे सुरू करायचे हे आम्ही गावागावामध्ये जाऊ. मराठा समाजाच्या जीवावर मतदान घेत आहे, आमदार होत आहे, मंत्री होत आहे, सत्ता घेत आहे आणि सत्तेचा मास मराठ्यांच्याच विरोधात दाखवत आहे. मग त्यांची मस्ती जिरवण्याकरता त्यांच्या विरोधात 7 तारखेला झाल्यापासून सुरू करत आहोत. धन्यवाद.